सोलापूरच्या बोरांचा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात बोरांची आवक घटली आहे. त्या तुलनेत मागणी चांगली असल्यानं त्यांच्या भावात 10% वाढ झाली आहे. पुणे तालुक्याच्या पूर्व भागात बटाटा काढणीची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत. यंदा बटाट्याला समाधानकारक बाजारभाव मिळालेला नाही, त्यामुळे बटाटा उत्पादकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. सध्या 10 किलोला 140 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळतोय. भंडारा जिल्ह्यातील पांजरा बोरी गावच्या स्वस्त धान्य दुकानाची मोठा गैरव्यवहार आढळलाय. 15 किलो धान्यामागे 1.5 किलो धान्याची तफावत आढळली आहे. नागरिकांच्या तक्रारीनंतर वजन काटा जप्त करण्यात आला असून दुकान चालकाच्या निलंबनाची कारवाई सुरू आहे. धुळे आणि साक्री तालुक्याला आसमानी संकटानं झोडपून काढलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं गहू आणि कांदा पिकाचं मोठं नुकसान झालंय. धुळे तालुक्यातील नेर, कुसुंबा, देवर या तर साक्री तालुक्यातील मजदी, वस्मार या भागाला सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीज, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. अवकाळी पावसाचा फटका बसलाय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा फटका रब्बी पिकांना बसलाय. हरभरा पिकावर मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. गहू आणि ज्वारी पिकावर वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सह्याद्रीची उंची म्हणजे